सुस्वागतम, संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अर्थशास्त्र इयत्ता 12 हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि आपण अर्थशास्त्रातील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5 असतो, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्याला 4 गुण असतात, 1, 1 आणि 2 गुण असे प्रश्न त्यावर असतात. उतारा वाचायचा आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. मराठी भाषेमध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये ज्याप्रमाणे कृती कराव्या लागतात उतारावरील प्रश्नांची उत्तरं लिहायची, त्याप्रमाणेच हा प्रश्न आहे. तसा सोडवायचा, उत्तरं आपल्या भाषेमध्ये लिहायची आणि उत्तर बहुधा परिच्छेदामध्ये दिलेलं असतं. पाहूया आपण परिच्छेद. परिच्छेद आहे आईस्क्रीम उद्योगावरील. आईस्क्रीम ब्रँडच्या पहिल्या वर्गाच्या श्रेणीमध्ये अमूल ही बऱ्याच आईस्क्रीम प्रेमींची पहिली पसंती आहे. आता अमूल आईस्क्रीम तुम्ही खाता, माहिती आहे तुम्हाला, अमूल आईस्क्रीमच्या बद्दल ही माहिती आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या मालकीच्या अमूल ब्रँडची स्थापना 1946 गुजरातमधील आनंद येथे झाली. भारतातील टॉप आईस्क्रीमच्या ब्रँडच्या यादीतील दुसरे नाव म्हणजे वाडीलाल. वाडीलाल आईस्क्रीम पण आहे. कार्नेटो आणि मॅग्नम हिंदुस्तान युनिलिव्हरच्या मालकीच्या भारतातील टॉप आईस्क्रीम ब्रँडपैकी एक आहे तो. भारतीय आईस्क्रीम उद्योगातील मदर डेअरी हे खूप मजबूत नाव आहे. ही कंपनी अमूलसारखीच आहे, मदर डेअरीसुद्धा. उत्पादनांच्या बाबतीत ते उत्पादन तयार करतात आणि विकतात. आईस्क्रीम उद्योगातील आणखी एक मोठा खेळाडू हॅवामर आहे. हॅवामर कंपनी बऱ्याच दिवसांपासून भारतातील टॉप आईस्क्रीम ब्रँडच्या लढाईत बलाढ्य सैनिक म्हणून उभी राहू शकली आहे. आईस्क्रीम मार्केटमध्ये टॉप ब्रँडशिवाय स्थानिक आणि कमी लोकप्रिय ब्रँड देखील आहेत. सर्वाधिक काळची जाहिरात मोहीम राबविण्याचा अमर हा गिनीजमध्ये आणि अजूनही आहे, विक्रम आहे. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून अमूलच्या जाहिरात धोरणात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर अशा अनेक प्लॅटफॉर्मवरून बरेच काही बदल झाले. म्हणजे अमूलच्या जाहिराती किंवा आईस्क्रीमच्या जाहिराती फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अशा प्लॅटफॉर्मवर दिसून येतात. आता यावर काही प्रश्न आहेत. पहिलाच प्रश्न आहे, आईस्क्रीम प्रेमींची पहिली पसंती कोणती? 1 गुणाच्यासाठी प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपण पहिल्याच ओळीमध्ये पाहिले की आईस्क्रीम ब्रँडच्या अमूल ही पसंती आहे लोकांची, तेच उत्तर दिले. आता हा प्रश्न येऊ शकतो किंवा असाही प्रश्न येईन की अमूल ब्रँडची स्थापना केव्हा झाली 1 गुणासाठी, किंवा कोठे झाली, गुजरातमधील आनंद येथे, अशा छोटे छोटे प्रश्न येऊ शकतात. किंवा भारतातील टॉप आईस्क्रीम ब्रँडच्या यादीतलं दुसरं नाव कोणतं, ते आहे वाडीलाल. आणि भारतीय आईस्क्रीम उद्योगातील मदर डेअरी हे पण उत्तर प्रश्न येऊ शकतो. असे छोटे छोटे प्रश्न 1 गुणांच्यासाठी येऊ शकतात. तर याचं उत्तर आहे, आईस्क्रीम प्रेमींची पहिली पसंती अमूल आईस्क्रीम, सगळ्यांचं आवडतं. दुसरा प्रश्न, डिजिटल मार्केटिंग कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवरून केलं जातं? तर 1 गुणाचा प्रश्न आहे, आत्ताच आपण वाचलं, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल माध्यमातून केलं जातं. आणि पुढचा प्रश्न आहे तिसरा, 2 गुणांच्यासाठी. वरील माहितीच्या आधारे आईस्क्रीम बाजाराबद्दल आपलं वैयक्तिक मत व्यक्त करा. आता या परिच्छेदावरून आपलं वैयक्तिक मत द्यायचं आहे. तुम्ही आपलं वैयक्तिक मत देताना इथे या परिच्छेदाचा आधार घेऊ शकता की आईस्क्रीमचा उद्योग फार मोठा आहे, वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यामध्ये, सर्वात ग्राहकांची किंवा लोकांची पसंती अमूल आईस्क्रीमला जास्त आहे, अमूलची स्थापना 1946 गुजरातमध्ये आनंद येथे झाली, आणि त्याचप्रमाणे भारतातलं आणखी एक टॉप आईस्क्रीम ब्रँडचं नाव आहे दुसरं, वाडीलालचं. नंतर आईस्क्रीम उद्योगामध्ये भारतात मदर डेअरी हे सुद्धा खूप मजबूत नाव आहे आणि इथे आणखीही उद्योग वाढवण्यासाठी खूप संधी आहे, नवीन कंपन्या पण येऊ शकतात आणि हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आईस्क्रीमचे फ्लेवर तयार करतात. आणखी एक मोठा खेळाडू आहे आईस्क्रीमच्या क्षेत्रामध्ये हॅवामर, ही कंपनी पण खूप मोठी आहे, बलाढ्य कंपनी आहे ही सुद्धा. तसंच इतर स्थानिक आणि कमी लोकप्रिय ब्रँड देखील आहेत आणि गिनीज बुकमध्ये पण रेकॉर्ड झालेले आहेत आणि या
आईस्क्रीम उद्योगाच्या जाहिराती आजकालच्या सोशल माध्यमातून केल्या जातात. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यातून जाहिराती केल्या जातात. अशा प्रकारे तुम्ही तुमचं मत इथे लिहू शकता. यातही आणखी तुम्ही भर घालू शकता. मी एक मॉडेल म्हणून तुम्हाला दिलेला आहे. हाच परिच्छेद परीक्षेला येईल असं नाही, पण हा तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून परिच्छेद दिलेला आहे. आणखी परिच्छेद पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये मी देणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि आवडलेला व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.